मी पुण्यामध्ये आहे आणि पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड माझ्यासोबत आहेत आपण जाणून घेऊया पुण्यामध्ये सध्या काय स्थिती आहे कारण गेल्या काही दिवसापासून अशी एक चर्चा होती की बेड पुरेसे होणार आहेत का मुंबईमध्ये काय स्थिती आहे लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण होतं सोशल मीडियावरती सुद्धा आपल्याला वाचायला मिळतं तर याची सत्यता जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत सर स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये पहिला प्रश्न की पुण्यामध्ये सध्या किती पेशंट आहेत आणि किती बेड अवेलेबल आहेत आत्ता स पाच हजार ॲक्टिव्ह पेशंट आपल्याकडे आहे अठरा हजार बेडची आपण तयारी केली आहे विशेषतः पुण्यामधल्या शैक्षणिक संस्थांची संख्या जास्त असल्यामुळे आपण त्यांचे हॉस्टेल ताब्यात घेऊन सुमारे चौऱ्याहत्तरपेक्षा जास्त हॉस्टेल आम्ही आमच्या ताब्यात ठेवल्या आहेत तयारी मात्र आम्ही त्या त्या महिन्यामध्ये लागणाऱ्या बेडनुसार करतो कारण आम्हाला पूर्वतयारी करताना बरंच साहित्य खरेदी करावं लागतं हे पण मर्यादित राहावं अशा प्रकारचा बॅलन्सिंगचा प्रयत्न आमचा आहे पण हे करत असताना मी पुणेकरांना बिंदास्त सांगणार आहे की आपण आता पर डे साडेतीन हजार टेस्टपर्यंत गेल्यामुळे एक हजाराला जर दोनशे लोक असतील तर साडेतीन हजार सॅम्पलला पाचशे लोक हा जो आकडा आहे त्याच्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही समाजामध्ये जे पॉझिटिव्ह लोक आढळत आहेत तेच लवकर डिटेक्ट होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे आणि ते इतरांना संसर्ग करण्यापूर्वी जर आपल्या प्रिमायसेसमध्ये आले तर त्यामुळे पाचशे हे आकड्याकडे न बघता लोकांनी हे बघावं की माझ्याकडचं जे साडेबारा तेरा टक्के लोक आहे ते आता लवकर डिटेक्ट व्हायला लागले आणि त्यामुळे हळूहळू डेथ रेट कमी होत आहे आपल्याला आठवत असेल पहिल्या महिन्यामध्ये आपला डेथ रेट हा साडेनऊ टक्क्यापर्यंत पोहोचला होता आता आपण स्टेट ॲव्हरेजपेक्षा कमी म्हणजे चार टक्क्यावर खाली आलो आहोत आणि बघता बघता अजून पंधरा दिवसामध्ये हा साडेतीन टक्क्याच्या आसपास येईल असा माझा अंदाज आहे रुग्णालयांच्या बाबतीत जे आपण म्हणतोय तर आपण खासगी रुग्णालयामध्ये बेड ताब्यात घेतलेले आहेत त्याची नेमकी काय स्थिती आहे आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न म्हणजे बालेवाडीच्या स्टेडियम मध्ये सुद्धा आपण तयारी सुरू केली होती तर तिथे नेमकं सध्या काय आहे एक तर खाजगी हॉस्पिटल मध्ये पैकी दहा हॉस्पिटलने आपल्याशी करार केला होता त्यानंतर जेव्हा शासनाने आम्हाला अधिकार दिले त्यानंतर आम्ही सोळा हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये त्यांचे पन्नास टक्के बेड कोविडसाठी आणि पन्नास टक्के नॉन कोविडसाठी राहतील अशा प्रकारचे आदेश पारित केले आहेत त्याचा फायदा असा आहे की आम्हाला आय सी यू आणि व्हेंटिलेटर बेड जुलै अखेर पुरतील एवढ्या मोठ्या प्रमाणावर आता उपलब्ध झाले आहेत आज तरी पुणेकरांना याबाबत काही अडचण येणार नाही अशी आम्ही खबरदारी घेत आहोत आणि बालेवाडीच्या बाबतीमध्ये साडेपाचशे बेड्स आम्ही तयार ठेवले होते आत्ता या आठवड्यामध्ये आता तिथे पेशंट आपण आयसोलेशनसाठी ठेवायला सुरुवात केली आहे त्यापैकी दहा बेडवर आम्ही पोर्टेबल ऑक्सिजन सेट लावून तिथेसुद्धा इमर्जन्सी येणार नाही अशी ना दक्षता घेत आहोत तिथे एक ॲम्ब्युलन्स राहील कुठल्याही पेशंटला जर इमिजिएट ट्रीटमेंट द्यावी लागली तर तो दहा मिनटाच्या आत आपल्या हॉस्पिटलमध्ये जाईल अशा प्रकारची तरतूद आपण करत पुण्यामध्ये ज्या वेगाने सध्या आकडे येत आहेत तर तुम्हाला असं वाटतं का ट्रेंड काही बदललेला आहे आणि या बदललेल्या ट्रेंडमध्ये अनलॉक वनमुळे काही झालेलं आहे असं वाटतं का नाही सिटी सिटी ओपन अप होताना काही प्रमाणामध्ये ही संख्या वाढणार हे आम्ही गृहित धरलं होतं आणि अर्थशास्त्र जर विचारात घेतलं तर फार दिवस लॉकडाऊनमध्ये राहणं शक्य नव्हतं त्यामुळे शासनाची पण जी अपेक्षा आहे त्यानुसार सुसंगत आम्ही धोरण आखलं आहे सिटी ओपन अप होताना काही प्रमाणामध्ये केस वाढतील हे गृहीत धरूनसुद्धा आम्ही दर आठवड्याला कंटेनमेंट झोन रिवाईज करत आहोत त्याच्याकडे पुनर्विलोकन करत आहोत नव्याने सापडणारा जो एरिया आहे तिथे चाळीस टक्केपेक्षा जास्त पेशंट हे नव्या भागामध्ये सापडत आहेत जे झोपडपट्टी पड़ एरियात नाहीत त्यामुळे त्यांना परत कंटेनमेंटमध्ये टाकणं हा एक महत्त्वाचं काम सातत्याने सुरू आहे आपण होम क्वारंटाईन करायला आता सुरुवात केलेली आहे तर होम क्वारंटाईनला आपण सध्या किती पेशंट काही घरी पाठवलेले आहेत का त्याचं किती प्रमाण आहे साधारण त्याचं प्रमाण आत्ता जरी नगण्य असलं साधारण पन्नासपेक्षा जास्त पॉझिटिव्ह केसेस ज्यांना माइल्ड आणि असिम्टोमॅटिक आहे ज्याला आय सी एम आरने म्हटलं आहे की त्यांना घरी थांबू देते जर कम्फर्टेबल असतील त्यासाठी एक फॉर्मॅट आम्ही डिझाईन केला आहे त्यांना एक आय सी मटेरियल आपण देतो आहे त्यांना हे सांगतो आहे की तुम्हाला ज्या मिनटाला लक्षणं दिसतील त्या तुम्ही कोणत्या सेंटरला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि हे करत असताना दिवसातनं त्यांना दोन वेळा आपल्या यंत्रणेकडनं फोन जाईल की तुम्हाला काही अडचण आहे का तुमचं टेम्परेचर स्टेबल आहे का तुम्हाला काही लक्षणं दिसत आहेत का तुम्हाला हॉस्पिटलला हलवण्याची आवश्यकता वाटते का हा हे एवढ्यासाठी आहे की त्या माणसाला घरात राहिलं तरी कॉन्फिडन्स वाटला पाहिजे आणि असं करत असताना त्या व्यक्तीच्या घरामध्ये स्वतंत्र बेडरूम आहे का टॉयलेटची व्यवस्था आहे का आणि त्याला कोणी केअरटेकर आहे का कारण तो स्वतः एकटाच जर असेल तर आम्ही त्याला ॲडवाईज करतो आहे तुम्ही एकटे असाल तर आम्हाला सुद्धा नाही त्यापेक्षा तुम्ही आमच्या हॉस् इन्स्टिट्यूशनमध्ये या सर शेवटचा प्रश्न की अनेक वेळा सोशल मीडियावरती आकडे येतात आज पाचशे वाढले सहाशे वाढले आणि लोकांमध्ये एक भीती असते तर पुणेकरांना काय आवाहन करा पुणेकरांना मी एक छोटं आवाहन एवढंच करेल की आकड्याकडे न बघता आ, कोरोना आहे कोरोनाशी सामना करत आपल्याला जगायचा आहे ज्यावेळी आपण एक हजार सॅम्पल घेत होतो तेव्हा जर दोनशे लोक असतील तर साडेतीन हजार सॅम्पल घेतल्यावर हा पाचशे आकडे होणार हे साधं गणित आहे त्यामुळे गणितीय पद्धतीने सुद्धा आपण साडेबारा टक्केपेक्षा जास्त आपल्याकडे पॉझिटिव्ह आढळत नाही त्यामुळे त्या रेशोमध्ये लोकांनी जर बघितलं तर लोकांना थोडा आत्मविश्वास वाटेल की नंबर फार वाढतो आहे म्हणजे नक्की काय होतं आहे आणि मला हे सांगायला पाहिजे की किमान छप्पन्न टक्के लोक आता पॉझिटिव्ह होऊन डिस्चार्ज होऊन घरी आता आनंदाने राहत आहे आणि चौतीस टक्के लोक फक्त आपले ॲक्टिव्ह पेशंट आहे हा नंबर जरी दोन तीन टक्क्यांनी इकडे तिकडे झाला तर फारसं काही बिघडत नाही कारण अठरा हजारपेक्षा जास्त बेडची आम्ही तयारी केली आहे धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात तर हे होते पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं आहे की जुलैपर्यंत जुलै एंड पर्यंत पुणेकरांनी घाबरून जाण्याची गरज नाही पुण्यामध्ये ज्या गतीने रुग्णांची संख्या वाढती आहे तेवढी बेड किंवा तेवढी आरोग्य व्यवस्था सुद्धा जुलै एंड पर्यंत सक्षम आहे पुण्याहून नेहा सराव लोकमत